नाशिक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीनं रिंगणात उतरलेले उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ शहरासह ग्रामीण भागात जनसंवाद मेळावे आयोजित करण्यात येत आहेत, तर दुसरीकडे बाईक रॅलीच्या माध्यमातून रोड शो आयोजित करण्यात येत असून ग्रामीण भागातही राजाभाऊ वाजे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीच्या बैठकांनी आता जोर धरलाय. याच पार्श्वभूमीवर पळसे या गावात उपजिल्हाप्रमुख जगन आगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आल्यानंतर पळसे गावातील मारुती मंदिरात उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उमेदवार राजाभाऊ वाजे, माजी आमदार वसंत गीते, सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, महानगर प्रमुख विलास शिंदे, जगन आगळे, लीलाबाई गायधणी, सरपंच प्रिया गायधणी, गायत्री पगार, तानाजी गायधणी, गाडेसर, राजाराम मुरकुटे, संतोष गायकवाड, रामकृष्ण झाडे आदी मान्यवर उपस्थित होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना बांधील असलेले हे पळसे गाव पक्षाच्या फुटीनंतरही उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिल्यानं राजाभाऊ वाजे यांना या गावातून मताधिक्य मिळेल असा आशावाद या बैठकीत व्यक्त करण्यात आलाय. की सर्वाधिक जास्त मत या ठिकाणी शिवसेनेला मिळतात आणि तीच परंपरा यापुढे कायम राहील अशी मी आपल्याला सर्व ग्रामस्थांच्या वतीने वाईट होतो. आणि या ठिकाणी दोन विचाराची लोक आहे भाऊ, एक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि दुसरे वंदने हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे. या दोन विचारांच्या पलीकडे पळसे गावात तिसरा विचार आम्ही घुसू देणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला बरोबर अशी आघाडी या ठिकाणी सर्व पळसे ग्रामस्थांच्या वतीने देईल. कारण या ठिकाणी सर्व जे कार्यकर्ते आहेत ते एकनिष्ठ आहेत. जे काही लाभार्थी असतील ते 2-5% सोडून द्या, परंतु 95% मतदान हे आपल्या मशालीने होईल. आणि वंदनीय हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुखांचा हा विचार, या धगधगती मशाल या ठिकाणी आम्ही अखंड तेवत ठेवू. हिंदू मुसलमान हे मुद्दे प्रकारामध्ये येते भाऊ. प्रत्येक गावागावामध्ये राम मंदिर आहे, आम्ही प्रत्येकाला प्रेमाने रामकाम करतो, राम आमच्या हृदयात आहे. परंतु जय श्रीरामवरती ही निवडणूक लढली जाईल अशी शक्यता आहे. परंतु प्रत्येक गावात रामकृष्ण हरी राम राम म्हणणारे आम्ही सर्व नागरिक आहोत. आमच्या हृदयामध्ये राम आहे, त्यामुळे आम्हाला कोणी जय श्रीराम शिकू नये. आणि मसूद भाई आता इथं बसलेले आहेत, त्यांना ते सांगत होतो की ही निवडणूक केवळ पायाभूत सुविधा, नोकरी असेल, नाशिकमध्ये इंडस्ट्री असेल, आयटी पार्क असेल, लॉजिस्टिक पार्क असेल, महिलांचा प्रश्न असेल आणि मुख्यतः वर्गांचा प्रश्न असेल, या मुद्द्यांवरती ही निवडणूक आहे. आघाडीचे लोकप्रिय उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी आज आपल्या गावाला भेट दिली आणि आपल्या जनसंवाद समजून घ्यायचे, त्यांचे मी आभार मानतो. आणि मित्रांनो, तुम्हाला तुमच्या माहिती का सांगतो, ही निवडणूक आता थोड्या त्यांच्या हातात नाही राहील. आणि पळसे गावचा इतिहास असा आहे, एकदा निवडणूक जर लोकांनी हातात घेतली तर किटी भरून मत दिली जातात, हा आमचा अनेक वेळ चालू आहे. यावेळेला तुमची किटी जर नकार आहे कुठेही काही अडचण असायचं काही कारण नाही आहे. आणि तुमची निवडणूक आहे ना, तुमची निवडणूक राजाभाऊ वाजे विरुद्ध मोदी साहेब अशी निवडणूक आहे. त्याच्यामुळे तो बाकीचा विचार करण्याचा काही प्रश्न येणार नाही. सगळा शेतकरी वर्ग, कामगार वर्ग, सगळ्या पुढच्या पार्टीच्या सगळे हजर आहेत. काही कुठेही मला शंका ठेवू नका. पाळीसाचा रेकॉर्ड ब्रेक तुम्हाला मतदान होईल एवढेच तुम्हाला करतो. आणि आम्ही एकच सांगू शकतो, जसं दीपक भाऊंनी सांगितलं का, बाळासाहेबांचे विचार आणि पवारसाहेबांचे विचार, या गावात दुसरे विचार कोणते येतील नाही आणि येणार नाही. तुम्हाला आमच्या वतीने ग्वाही अशी देतो का, तुम्हाला आमच्या 12,000 मतांपैकी कमीत कमी आम्ही 9,000 पण तुम्हाला मत निवडून घेऊन देतो. आम्ही सांगतो राजाभाऊ म्हणले हो, सर्वांना आनंद झाला. स्वच्छ काम करणारा माणूस, तुम्हाला आम्हाला अर्ध रात्री भेटणारा माणूस म्हणून भाऊ या गावची काळजी करू नका, येऊ नका. आम्ही तुम्हाला प्रचंड भरभरून मत देऊ अशी सगळ्यांच्या वतीने ग्वाही देतो आणि माझ्या दोन शब्द संपर्क जयंत. तर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी माजी खासदारांनी केवळ स्वतःचाच विकास केला असून जनतेला वाऱ्यावर सोडल्याचं सांगितलंय. जिल्हाकरांना किंवा इकडच्या लोकांना सगळ्यांना नाशिक मध्ये यायचं असेल तर चेळी पासून सिन्नर पासून
तर द्वारकापर्यंत इतकी ट्रॅफिक असते, तो उड्डाणपूल करणार होते, त्याचे बोर्ड तिथे लावलेले, उड्डाणपूल अजून झालेला नाही. अनेक हेमाडभक्त मंदिर काळाचे सूर्यनारायण मंदिर असेल, अनेक मंदिर असतील, ते तयार करणार होते, ते झाले नाही. आयटी पार्कचं भूमिपूजन झालं, ते काम चालू झालं नाही. लॉजिस्टिक पार्कचं भूमिपूजन झालं, ते काम चालू झालं नाही. अरे मग केलं कुठलं काम? एखादं काम सांगा की जनतेच्या हिताचं काम केलं आहे. हा स्वतःच हित मात्र कारखाना घेतला, कारखाना चालू केला, एक ते दोन कारखाने घेतले, कारखान्यामध्ये शिंदेचे जवळचे मित्र पार्टनर आहेत, ते शोध घेणं चालू आहे. आता कारखान्याचे पैसे उठून झाले, जे खोक्यांमध्ये पैसे मिळाले ते कारखान्या लावले, आणि गावागावामध्ये एक व्यक्तीला मदत करतात, ते त्याचा इतिहास माहीत असेल. एका गावामध्ये एकाच व्यक्तीला मदत करतात, त्याला एखादा कॉन्ट्रॅक्ट देतात, त्याला जे सी बी पोकड्या वगैरे घेऊन देतात, आणि तो काम करत राहतो आणि तो सगळं गाव सांभाळतो, असा त्याचा इतिहास आहे. खरं वाटतं एका माणसावर जर निवडणूक होत असेल ते बरोबर नाही ना. आपण जेव्हापासून शिवसेनेत प्रवेश केला तेव्हापासून पक्षाशी निष्ठावंत असल्यानंच आपल्याला उमेदवारी मिळाल्याचं राजाभाऊ वाजे यांनी सांगितलंय. तसं तुम्हाला सर्वांना मला वाटतं आश्चर्य वाटलं असेल, तसंच मला सुद्धा त्याचं आश्चर्य वाटलं. कारण मी कधी कुठं कुणाकडे उमेदवारी मागण्यासाठी शेवटच्या दिवसापर्यंत गेलो नाही. आणि सिन्नर तालुक्यातील शहा इथल्या तस्करी समितीला गेलो असता टी व्हीवर बातमी आली, आणि तेथील लोकांनी मला ते माझं नाव मला दाखवलं, आणि मग मी विचार करू लागलो की अचानकपणे आपल्याला उमेदवारी मिळाली कशी, आपण मागणी केली नाही. तर त्याचा जे कारण असावं ते मला वाटतं की 10 वर्ष माग मी गेलो. 2014 साली जेव्हा मला विधानसभेची निवडणूक लढवायची होती आणि शिवसेनेकडून लढवायची होती, तेव्हा मला मातोश्रीवर उद्धवसाहेबांनी बोलून घेतलं, आणि जेव्हा उमेदवारी द्यायची होती तेव्हा मला विचारलं की या राजकारणात तुम्ही किती दिवस शिवसेनेबरोबर आहात. या प्रसंगी शाखा प्रमुख दीपक गायधनी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष गणेश गायधनी धोंगडे, रावसाहेब देवीदास गायधनी, सुरेश गायखे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि पळसे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रतिनिधी उमेश आवणकर, दिशा न्यूज, नाशिक.